अजून एक गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे या व्हिडिओच्या निमित्ताने की आपण जसं आपल्या सिलेबसमध्ये शिकत असतो की प्लांट ॲनिमल इंटरॅक्शन. आता प्लांट ॲनिमल इंटरॅक्शन म्हणजे काय, आणि म्हणजे इकोसिस्टीममध्ये राहत असताना किंवा निसर्गात राहत असताना प्लांट आणि ॲनिमल म्हणजे वनस्पती आणि प्राणी, तर ते एकमेकाशी कसं मिळवून घेतात, जुळवून राहतात. तर तिथे एकदम बेस्ट एक्झाम्पल आहे की असं आहे की बटरफ्लाय त्याच्या नेक्टरसाठी प्लांटवर अवलंबून आहे, आणि त्याचबरोबरसुद्धा प्लांटसुद्धा त्याच्या पॉलिनेशनसाठी म्हणजे त्याच्या परागीभवनासाठी ह्या बटरफ्लायवर अवलंबून नक्कीच आहे. त्याच्याशिवाय म्हणजे यांचा मोठा रोल असतो बटरफ्लाईजमध्ये. एक मला वाटतं न्यूटन त्याचे शास्त्रज्ञ होऊन गेले तर त्यांनी सांगितलं होतं की इथे बाबा मधमाशी नसतील तर 4 वर्षामध्ये जग नष्ट होईल. तर त्याचं कारण काय आहे, त्याचं हेच कारण आहे की यांचा आपला निसर्गाचा समतोल टिकवून ठेवण्यासाठी ह्या जीवांचा हा रोल आहे ना, तो खूप महत्त्वाचा असतो. आणि इथे ह्या खुळखुळा हे जे प्लांट आहे, ह्या प्लांटवर तुम्ही बघू शकता ही एक माशी बसली आहे, एक आपला मोठा बीटल म्हणजे भुंगा असतो ना, तो सध्या नाही इथे पण तो पण एक बसत असतो याच्यावर. तर असं सगळेच जीव, फक्त एकच बटरफ्लाय याच्यावर डिपेंड आहे का, तर असं नाही आहे. बाकीचे पण जीव आहेत की ते याच्यावर आपली गुजराण करत असतात. हे वेगळं आले परत ते फिरून थोडंसं त्यांना डिस्टर्बन्स झालं का, चला आपण तिकडच्या प्लांटवर जाऊया. आपण इकडे आलो का ते थोडेसे कधी नाही हलत बर का, ते त्यांची जागा नाही सोडत ते, पण कधी कधी त्यांना डिस्टर्बन्स वाटतं मग ते असे पळून जातात. ब्लू टायगर बघा, इकडे येलो टायगर आहे. मस्त मस्त एकदम एकदम क्लोज घ्यायला मिळालं.